सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथील रोजंदारी सफाई कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून अत्यावश्यक सेवा बजावित आहे। सदर कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक सेवा असल्याने रुग्णालयातील स्वच्छतेचे कामकाज व वार्डमधील रुग्णांची सेवा करीत आहेत। रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मागील 3 महिन्यांचे वेतन मिळत नसल्यामुळे उदरनिर्वाह करण्याकरिता अनेक अडचणी निर्माण होत आहेत। त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे। याबाबत सदर रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांनी थकित वेतन मिळावे यासाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती। या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना दूरध्वनीद्वारे सांगून कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळण्याकरिता पाठपुरावा करण्यास सांगितले। त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश आले असून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमधील रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना 3 महिन्याचे थकित वेतन मिळाले आहे। त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतन मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। रोजंदारी सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मुळे, तुषार चंदनशिवे व इतर कर्मचाऱ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले आहेत।